नमस्कार मंडळी, मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे। तर मुलांच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत, मुलांना रोज नवीन नवीन काहीतरी खायची इच्छा होते, तर आज आपण अगदी पटकन होणारी ब्रेडची रेसिपी पाहणार आहोत। तर ब्रेड व्हेज ऑमलेट बनवणार आहोत आपण। तर या ठिकाणी एका बाउलमध्ये मी बेसन पीठ घेते, मोठे 3 ते 4 चमचे अंदाजे। तुम्हाला जितकं लागेल तितकं तुम्ही घेऊ शकता कमी जास्त। बेसन पीठ गाळून घेतलेलं आहे मी आधीच। त्यानंतर मोठा 1 चमचा ओवा चोळून घालायचा आहे आपल्याला। 1/2 चमचा हळद छोटा चमचा घेतलेला आहे। 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, तुम्ही तुमच्या गरजेनुसार लाल तिखट घालू शकता कमी जास्त। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे। इथे बारीक चिरलेलं कांदा, बारीक चिरलेलं टोमॅटो घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं आहे। जर तुम्हाला यामध्ये गाजर आणि शिमला मिरची घालायची असेल तर तुम्ही घालू शकता बारीक चिरून। आवडीनुसार भाज्या घालू शकता यामध्ये। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे। इथे मी ब्रेड घेतलेले आहेत। गॅसवरती पॅन ठेवायचं आहे, तेल घालायचं थोडंसं। अगदी तुम्ही मुलांना मधल्या वेळामध्ये सुद्धा हा नाश्ता बनवून देऊ शकता। खूप पटकन होतो आणि खायला तर खूप मस्त लागतो। छान असं पॅन गरम झालेला आहे आपला। तर आता जो ब्रेड आहे तो अशा पद्धतीने मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला जे आपण बेसन पिठाचं बॅटर बनवलेलं आहे त्यामध्ये डिप करून घ्यायचं आहे। खूप जास्त वेळ डिप नाही करायचं, पटकन काढायचं। आणि मस्त असं आपल्याला याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी। अगदी कमी तेलामध्ये आपला हा ब्रेड ऑमलेटचा नाश्ता तयार होतो। खूप मस्त लागतो खायला तर, आणि पटकन तयार होणारा हा नाश्ता आहे। घाई गडबडीमध्ये जर तुम्हाला पटकन नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हा नाश्ता बनवून बघा, खूप मस्त होतो। सेम मी दुसराही ब्रेड अशा पद्धतीने डिप करून घेतलेला आहे आणि आपल्याला हाही छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूंनी। वरून थोडंसं मी कांदा टोमॅटो घालून घेते अशा पद्धतीने मी दाखवल्याप्रमाणे। थोडंसं तेल घालायचं, जास्त तेल नाही घालायचं, थोडंसंच घालायचं। आणि आपल्याला हे मीडियम गॅसवर मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी। एकदम छान आणि पटकन होणारा हा नाश्ता आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा। जर तुम्हाला चीज आवडत असेल तर याच्यावरती चीज किसून तुम्ही घालू शकता, खूप मस्त लागतं चीज घातल्यावर सुद्धा। हे मस्त असं दोन्ही बाजूंनी खरपूस असं भाजून घेतलेलं आहे बघा तुम्ही। अगदी एका ब्रेडच्या पॅकेटमध्ये घरातील सर्व मंडळी पोट भरून खातील इतका भारी हा नाश्ता तयार होतो। मस्त असं आपलं ब्रेड सँडविच तयार झालेलं आहे। दोन्ही साईडने एकदम खरपूस असं भाजून घेतलंय बघा तुम्ही। याला तुम्ही सॉससोबतही खाऊ शकता किंवा नुसतं असंही खाऊ शकता। नक्की बनवून बघा। नेहमीच ब्रेडचे सँडविच बनवण्यापेक्षा एकदा अशा पद्धतीने हा नाश्ता नक्की बनवा। मस्त असं आपलं ब्रेड व्हेज ऑमलेट तयार झालेलं आहे। अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये पटकन होणारी ही रेसिपी तयार झालेली आहे। नक्की बनवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।